दरम्यान संभाजीराजे छत्रपती यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अश्विनी सातव डोके यांनी. शिवजन्म उत्सव साजरा होत असताना अनेकांना पास दिले गेले नाही त्यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त केली. ते सुद्धा अनेक शिवभक्तांसोबत थांबून राहिले. काय नेमकं म्हणणं आहे, कारण की गेली अनेक वर्ष असाच प्रकार सातत्यानं घडतोय. दरवर्षी मी शिवनेरीला शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त चालत येत असतो. एकदाच हेलिकॉप्टर घ्यायला होतो, ते मला पटलं नाही आणि ह्या व्यथा आज नाही आहेत, आज आक्रोश झाला शिवभक्तांचा. मी ज्यावेळी आलो त्यावेळी अनेक शिवभक्तांनी मला सांगितलं की राजे तुम्ही जर जात असाल तर आम्हालासुद्धा जायचं आणि हजारो शिवभक्त होते. मी जर घेऊन गेलो असतो तर इथं स्टॅम्पेड होण्याची शक्यता होती. तिथं पुढं हेलिकॉप्टर होतं म्हणजे येणार होतं. पलीकडं दरी आहे आणि चिंचोळी आहे ना आपलं शिवनेरी, म्हणून मी ते थांबलो सगळ्या आणि सगळ्या व्यथा मुख्यमंत्री डी सी एमनं सांगितले तुम्ही नियोजनबद्ध करा काहीतरी, कारण का सगळ्यांना अधिकार आहे दर्शन घ्यायचं. जसं प्रशासनाने शिवजयंती प्रशासकीय करताय हे उत्तम आहे, कौतुक आहे, आम्ही त्यांना सहकार्य करतो, सपोर्ट करतो, कारण का ते हा नेशनने जगात हा विषय जाऊ शकतो. पण हे सगळं होत असताना तुम्ही काहीतरी आव्हान करा, तुमची शिवजयंती 10 पर्यंत चालू आहे प्रशासकीय, त्यानंतर लोकांना येऊन दे. म्हणजे लोक जे पंचकृषीतून नाही पूर्ण राज्यातून आणि देशातून येतात ते त्याप्रमाणे ॲडजस्ट करून येतील ना. सगळे इथं यायचं, रात्रभर प्रवास करायचा, थोड्या लोकांना सोडायचं आणि थोड्या लोकांनी इथं मध्ये टप्प्याटप्प्याने थांबवायचं सगळ्यांना, हे काय बरोबर नाही. मग तो आक्रोश निर्माण होतो. इथंसुद्धा लोकांना जे सोडलं रात्री किंवा पहाटे दर्शन घ्यायचं, आत नाही जायचं, बाहेरनं घ्यायचं, टी व्हीवर बघायला जायचं, असं होत नाही ना. रायगडसारख्या ठिकाणी सुद्धा जे मी स्वतः प्राधिकरणचा अध्यक्ष, राज्याभिषेक सोहळा असेल की पुण्यतिथी असेल, याची कारणं काय सांगितली जातात आत न सोडण्याची? पुरातत्व त्यांनी सांगितलं, पुरातत्व खात्याने परवानगी दिली ना. पुरातत्व खातं सगळं देते परवानगी, हे राज्याचं पुरातत्व खातं आहे. सेंटर पुरातत्व खाते देते तर ह्याची काय अडचण आहे? आणि का जाऊन आत दर्शन घ्यायला? आज सगळ्यांना अधिकार आहे ना दर्शन घ्यायला. जिथं शिवाजी महाराजांचा जन्म झाला, ज्या समाजा जिथं जन्म झाला, ज्याचं जीर्णोद्धार हे राजर्षी शाहू महाराजांचे चिरंजीव राजन महाराजांनी पूर्ण केलेलं आहे. खरं तर आपण रायगडचा विचार केला तर त्या मानाने शिवनेरी जो आहे तो चढायला खूप सोपा आहे. नाही खूप सोपा असला तरी म्हणून त्याला नियोजन पाहिलं. तुम्ही ठरवा सकाळी 10 लोकांना सोडा, तुमचं प्रशासनाचं प्रशासकीय झाल्यानंतर मग माझ्या टप्प्याटप्प्या दिवसभर येतील. बघा ना किती शिवभक्त आहेत, सगळ्यांना अधिकार आहे ना, आणि सगळे लाईनी थांबतात. हेलिकॉप्टरचा महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला होता, काय म्हणणं? दोन महत्त्वाचे मुद्दे मी मांडले. एक म्हणजे इथं जे पासेस दिले जातात हे कोणाला दिले जातात? पत्रकारांना द्या मान्य आहे, प्रशासनातले अधिकारी आहेत त्यांना द्या मान्य आहे, सन्मान्य लोक आहेत त्यांना द्या. तसं नाही आहे, इथं ज्याची ओळख आहे जिल्हाधिकाऱ्याशी सिस्टममध्ये आणि प्रशासन त्यांना देतात. हे बिचारे लोक पूर्ण कुठनं कुठनं येतात, हे बिचारे लांबनं कुठनं येतात, त्यांना काय त्यांचा काय दोष आहे? त्यांचं ना नाही आहे की तुम्ही प्रशासनालाच का देतात पासे, त्यांना द्या. पण उगाच ज्याची ओळख आहे त्यांनाच देऊ नये ना. हा त्यातला एक मुद्दा मी सगळ्यांच्या पुढे मांडला. दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा होता तो म्हणजे चॉपरचं. मला सांगा, राष्ट्रपती ज्यावेळी मीच बोलवलं होतं राष्ट्रपतींनी रायगडला, त्यावेळी शिवभक्तांनी पुरातत्व खात्याने परवानगी दिली. शिवभक्तांनी सांगितलं इथं येऊन चालत नाही, त्याची धूळ हे शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर झाकला तरी उडू शकते, हे बरोबर नाही. म्हणून स्वतःच राष्ट्रपती रोपवे निघाले. मग इथं जर चॉपर लँड होते आणि ती धूळ शिवाजी महाराजांच्या जन्मठिकाणी पोचव, हे चालते का? आणि माझं उलटं म्हणणं आहे, ह्या सगळ्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री असतील आणि त्यांनी येऊन द्या चालत, त्याशिवाय स्वराज्य समजणार कसं? या गडाच्या संवर्धनाचा पण मुद्दा आहे, या ठिकाणी सुद्धा रोपवे असावा अशी मागणी केली जाते. जन्मस्थळ आहे, हवा तसा इथला विकास जो आहे तो अद्यापपर्यंत झालेला नाही. रोपवे हे वरिष्ठ लोकांसाठी केलं तर माझं काय त्याला नाव नाही आहे. म्हणजे मी रोपवेला विरोधच करतो, मी या मताचा नाही आहे. रोपवे जर सोय होऊ शकते, एक कम्फर्ट होऊ शकतो शिवभक्तांना नसेल पण वयस्कर लोकांना असेल, तर आय एम ओपन फॉर इट. व्हिडिओ जर्नलिस्ट धनंजय भगत सह अश्विनी सातव डोके, न्यूज 8 महाराष्ट्र, जुन्नर.